लातूर शहरातील गरुड चौक परिसरातील महादेवनगर, नूरजहा कॉलनी आणि प्रबुद्ध नगर ही मागच्या 25 ते 30 वर्षांपासून वस्ती आहे. या भागात अनेक वर्षांपासून नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. रस्ते, नाल्या, विद्युत सुविधा नागरिकांना मिळत नाहीयेत. पावसाळ्यात तर नागरिकांना रस्ताच दिसत नाही. अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यात पाणी चिखल साचलाय. चिखलातून चालतानाही येणं मुश्किल आहे. रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठीही खूप अडचण येते. याचा संदर्भात नागरिकांनी महानगरपालिका आणि आमदारांना निवेदन दिलं, परंतु त्यांना केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय. त्यामुळे या रस्त्यावरून चालून दाखवा आणि 1 लाखाचं बक्षीस मिळवा अशी ऑफर नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र नागरिकांच्या या समस्या कधी मार्गी लागतील हाच प्रश्न आता निर्माण झालाय. म्हातारी म्हातारा खाली पडून मरलेले, तिथं गटारी नाही, काय नाही, रोडानं नुसतं पाणी वाहू लागले. काय लक्ष देऊ लागलेत मंत्री असून? व्यवस्था कराय की काय? तर आम्हाला खाली पडलो लाव, गटर नाही, रोड नाही, गटरचं पाणी रस्त्याने वाहू लागलेत सडकांना. हां, आता रोडून चालून दाखवा बाबा. हां, 1 लाख रुपये देतो मी. तर मी बळीराम गुंडाजी जोगदंडे प्रबुद्धनगरमध्ये राहतोय. आता इथं बाजूला मुस्लिम वस्ती, इथं आप्पाचं दुकान आहे. तिथपर्यंत म्हणतात की हा भाग महानगरपालिकेत आहे. आणि आता आमचा आदिवासी मागासवर्गीय जो भाग आहे, इथून सगळ्या तिन्ही गल्ल्या मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, गरीब लोक आहेत, म्हणजे मजुरी करून खाणारे लोक आहेत. आणि त्याला म्हणतात हा भाग आमच्या ह्याच्यात नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की मतदान आम्ही इकडं करतो, मग आम्हाला रस्ते का मिळत नाहीत, नाल्याची सोय का होत नाही? आम्ही सगळ्याला भेटतो आहे, तर कुणीसुद्धा आमच्याकडे दखल देत नाही, भिंडता फिरता सुद्धा येत नाही, येऊन बघत नाहीत, काहीच करत नाहीत. एक इथं साबदेची वस्ती आहे, त्यांनी 5 वर्षात त्यांच्या तिथले सगळे प्लॉटचे रस्ते फिरते सगळे नाल्या फिल्या पूर्ण केल्या. मग आमचे नगरसेवक काय ते ती ह्या वारातले, तरी त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, आम्ही भेटूनसुद्धा काहीच करत नाहीत. आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे. त्यांनी एकतर वेळेस ह्या वस्तीला 3 प्रबुद्धनगरमध्ये 3 रस्ते आहेत, ही महत्त्वाचा रस्ता आहे, त्याच्या खाली 1 आहे आणि इकडे 2 आहेत, पण सगळ्यात बेकार अवस्था म्हटलं तर त्या रोडपासून खाली आमच्या लोकांची आहे. आणि सगळे गोरगरीब मजुरीला जाणारे लोक आहेत. मग आम्हाला तेच प्रश्न पडतो आहे की मग आम्ही नक्की कुठले महाराणा प्रतापनगरचे पण नाही, इकडं महानगरपालिके, मग हे आम्हाला पाणी कसे देतात, लाईट कशी देतात, मग रस्ते का करत नाहीत? आणि मतदान करतोय, मतदान तिकडंच करतोय, मतदान यादीत आमचं नाव आहे, तरी असं आम्हाला त्यांनी थातुरमतर उत्तर देऊन आमची कामं कुणीही करत नाहीत, कुणीही करत नाहीत. आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा कमीत कमी आम्हाला जाता यावं, येता यावं, एवढी तर आमची सोय करा. हां.